नमस्कार एरंड ही वनस्पती आयुर्वेदानुसार खूप उपयोगी आहे एरंडाच्या पानांना संस्कृत भाषेत गंधर्व हस्त असं म्हणतात कारण या पानांचा आकार हाताच्या पंजासारखा दिसतो याचेच दुसरे नाव आहे वर्धमान कारण या वनस्पतीची कमी वेळात भरपूर वाढ होते सतत वाढणारे या अर्थाने वर्धमान असे समर्पक नाव दिले आहे एरंडाच्या बियापासून एरंडेल तेल काढलं जातं एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी वापरतात हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल पूर्वीच्या काळात आजी पणजी घरातील लहान मुलांना रविवारी सकाळी सुट्टीच्या दिवशी एरेंडेल तेल पाजायचे ठराविक काळाने हा कार्यक्रम घरोघरी असायचा त्यामुळे मुलांच्या पचनाच्या समस्या नाहीशा होत एरंडेल तेलात लिनोलिक ॲसिड ओलेक ॲसिड ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड विटॅमिन ई e, असे अनेक घटक असतात एरेंडेल तेल रक्तातील पांढऱ्या पेशींचं उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते तसेच संक्रमणाशी लढण्यास मदत करते एरेंडेल तेल टी इलेवन पेशींची संख्या आणि रक्तातील लिम्फोसाईटचे उत्पादन वाढवते शरीराला विषाणू बुरशी बॅक्टेरिया आणि कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्यासाठी हे तेल मदत करतं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तप्रवाह एकमेकांवर अवलंबून असतात आपल्या शरीराच्या सर्व पेशींना ऑक्सिजन पोचवण्यासाठी रक्ताविसरण प्रणालीचे योग्य कार्य आवश्यक आहे एरेंडेल तेल रक्ताविसरण सुधारण्यास मदत करते त्यामुळे शरीरातील सर्व पेशी निरोगी राहतात एरेंडेल तेल हे लॅक्सेटिव्ह म्हणून काम करते त्यामुळे रिसिनोलिक ॲसिड आतड्यांमध्ये सोडले जाते आणि नंतर ते लॅक्सेटिव्ह म्हणून कार्य करण्यास सुरुवात करते एरेंडेल तेलामुळे निर्माण होणारी उष्णता पचन प्रक्रियेत मदत करते आणि आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या लांब राहतात एरंडेल तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे सांधेदुखी मज्जातंतूची जळजळ आणि स्नायू दुखणे दूर करतात एरेंडेल तेल मालिशसाठी तयार केलेले आहे एरंडेल तेलाने सांध्यांना मसाज केल्याने आणि कोमट पाण्याने शेक दिल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो सांधेदुखीच्या उपचारांसाठी एरंडेल तेल फायदेशीर मानले जाते प्राचीन काळापासून सांधेदुखीवर नैसर्गिक उपाय म्हणून एरंडेल तेल वापरले जाते एरंडेल तेलामध्ये नैसर्गिक दाहकविरोधी गुणधर्म असतात त्यामुळे सांध्यांना मसाज केल्याने स्नायू आणि हाडांच्या सांधेदुखीला आराम मिळतो आठवड्यातून दोनदा या तेलाने सांध्यांना मसाज केल्यास तुम्हाला नक्की फरक जाणवेल केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती रोखण्यासाठी एरंडेल तेल प्रभावी उत्पादनांपैकी एक आहे तुमचे केस दाट करण्यासाठी ते मदत करतं एरंडेल तेलामध्ये असलेले सिक्स फॅटी ॲसिड्स टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवतात त्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते वातविकारांवर हे एक मोठे औषध आहे कोणत्याही प्रकारचा वाद झाला असेल पोटफुगी अंगातून लचक येणे या सर्वांवर एरंड मुळाचा काढा अत्यंत गुणकारी आहे एरंडाची मुळे स्वच्छ धुवून पाण्यात मंद अग्नीवर उकळावीत मिश्रण आटू द्यावे एरंडाचा काढा आठवा हिस्सा शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावा औषध म्हणून घेताना त्यात मध घालून घ्यावा याने वातविकार कमी होतात एरंडाच्या काढ्याने शौचास साफ होते एरंड्याच्या पानांचे व बियांचे पोटीस करून शेक दिल्यासही सूज उतरते कोणत्याही प्रकारच्या सुजेवर एरंडाच्या मुळेचा काढा देतात कावेळीवर एरंडा वनस्पती अतिशय गुणकारी आहे एरंडेल तेलामध्ये रेचक पदार्थ असतात जे जखमेच्या उपचारासाठी आणि उतींच्या वाढीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते त्यामुळे जखमा लवकर भरून येण्यास मदत होते जर एखाद्या ठिकाणी लालसरपणा आला असेल तर एरंडेल तेलामुळे तो देखील कमी होऊ शकतो टाचांना भेगा असल्यास तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकता यासाठी पाय चांगले धुवा आणि एरंडेल तेलाने घोट्याला मसाज करा त्यामुळे फाटलेल्या टाचा लवकर भरून निघतात एरंड पचायला जड असतो वेदनाशामक गुण हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे आयुर्वेदानुसार वात विकार ऐंशी प्रकारचे सांगितले आहेत शरीरात कोणत्याही कारणाने वेदना होत असल्यास त्याचे कारण बिघडलेला वात दोष आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मानेचे दुखणे स्पॉन्डिलायटिस सायटिका कंबरदुखी पाठदुखी मणक्यांमध्ये गॅप पडणे गुडघेदुखी ताचदुखी फ्रोझन शोल्डर लहान सांध्यांना सूज पक्षाघात लकवा अर्धांगवायू फेशियल पॅरालिसिस युरिक ॲसिड वाढणे शरीराला कंप येणे या सर्व रोगांना वात विकार म्हणता येईल एरंडाचा वापर बाह्य उपचारांसाठी तसेच शरीरांतर्गत असा दोन्ही प्रकारे केला जातो एरंडाचे पान घेऊन त्याला एरंडेल तेल लावून घ्यावे हे पान तव्या हे पान तव्यावर गरम करावे सूज आलेल्या किंवा दुखऱ्या भागावर या पानाने शेक द्यावा त्यामुळे सूज व ठणका कमी होतो एरंड्याची पाने वाटून त्याची जाडसर पेस्ट किंवा चटणीसारखा गोळा बनवावा ही पेस्ट एरंडेल तेलात थोडीशी शिजवून घ्यावी आणि गरम असतानाच त्याने वेदना होणाऱ्या भागावर शेक द्यावा किंवा त्याचा लेप त्या ठिकाणी लावावा मलावरोध असेल तर रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात एक मोठा चमचा एरंडेल तेल मिसळून प्यावं सकाळी पोट साफ होते पण हा उपाय थोडेच दिवस करावा मलावरोध होण्याचे मूळ कारण शोधून त्यावर इलाज करणे आवश्यक असते जरुरीप्रमाणे आहारात बदल करावा फायबरयुक्त अन्न आणि भरपूर पाणी पिणे त्यामुळे शौचाला साफ होते एरंडेल पोटातील मारण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे जठराग्नी चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी सुद्धा एरंड उपयुक्त आहे ज्यांना कडकडून भूक लागत नाही त्यांनी एरंडेल जरूर घ्यावे पोटातील ट्युमर किंवा सूज यासाठी हे उपयुक्त आहे एरंड तीक्ष्ण व उष्ण गुणधर्माचे असल्याने मेटॅबोलिझम सुरळीत होतो आणि चयापचय क्रिया योग्य प्रकारे झाल्यामुळे पचन सुधारते महिलांना होणारे मासिक पाळी संबंधित आजार पोटात दुखणे पी सीओडी गर्भाशय शुद्धीसाठी उपयुक्त आहे जर वृक्षतेमुळे केसात कोंडा होऊन जास्त प्रमाणात केस गळत असतील तर कोमट एरंडेल तेलाने हेड मसाज करावा त्यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात सोरायसिससारख्या त्वचा विकारात सुद्धा एरंडेल तेल उपयुक्त आहे कोणत्याही कारणाने त्वचा कोरडी पडली असेल तर एरंडेलच्या स्निग्ध गुणामुळे त्या ठिकाणी आलेला वृक्षपणा निघून जातो फक्त आजारांमध्येच नव्हे तर निरोगी व्यक्तींनीसुद्धा एरंडेलचं सेवन अवश्य करावं पण हे तेल वापरताना काही काळजी घ्यावी उष्ण व तीक्ष्ण गुणात्मक असल्याने पित्त प्रकृतीच्या लोकांनी जपून वापरावे यांचा कोठा नाजूक असतो त्यामुळे जास्त जुलाब होण्याची शक्यता असते गरोदर स्त्रिया तसेच नवजात बालकांना देऊ नये प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार व रोगांच्या अवस्थेप्रमाणे किती प्रमाणात औषध घ्यावे किती दिवस घ्यावे हे डॉक्टरांशी चर्चा करून ठरवावे बहुगुणी एरंड व त्याचे औषधी गुणधर्म तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेलं बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक केल्याने मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग